नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो, बी ए भाग 3 पेपर क्रमांक 11 याच्यावरती आपण सातत्यानं चर्चा करतो आहे। त्यानंतरच्या पुढच्या तासाला आपण पेपर क्रमांक 8 चर्चा करणार आहोत। विशेषतः मानवी जीवनामध्ये जे काही वेगवेगळ्या अंगानं ज्या समस्या येतात किंवा मानवी जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टींची मानवाला ज्ञानाच्या दृष्टीनं गरजेची गोष्ट असते त्याच्यावरती साहित्यामध्ये चर्चा होत राहते। आणि म्हणून आपण मराठी साहित्य, गद्य साहित्य, पद्य साहित्य, पद्यामध्ये अगदी विवेक सिंधू ग्रंथापासून ते ज्ञानेश्वरी अमृतानुभव, ज्ञानेश्वरांचे अभंग चांगदेव 65, त्यानंतर नामदेवांची अभंगगाथा, या गोष्टींचा सातत्यानं विचार या मराठी साहित्यामध्ये होत आलेला आहे। आणि आजच्या सुद्धा मानवी जीवनामध्ये हे सगळे संतांचे अभंग ओवी रचना जशा उपयोगी पडतात तसं गद्य साहित्यसुद्धा उपयोगी पडतं, पण ते फारसं प्रमाणात वाचलं जात नाही। फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा अध्यात्मवादी विचार जो आहे तो महानुभाव संप्रदायातला फारसा लोकांच्यापर्यंत न जाता अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मात्र तो सातत्यानं विचारांती राहिलेला आहे। आणि म्हणून लीळाचरित्र ग्रंथातील दृष्टांत एकत्रित करून त्याच्या दृष्टांताचं सूत्र आणि दृष्टांत आणि दृष्टांतिक मांडण्याचं काम चक्रधर स्वामींनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या शिष्यांनी केशोबासांनी ते केलेलं आहे। आणि केशोबास हा मराठी साहित्यातला अत्यंत महत्त्वपूर्णरित्या एक असा ग्रंथकार आहे की हे सगळे दृष्टांत त्यांच्या निमित्तानं ते पुढं आलेले आहेत। आपण एका एका विषयावरती काही काही दृष्टांत जे आहेत ते आपण समजून घेतोय। दृष्टांत म्हणजे उदाहरण, आणि दृष्टांत हा तसा अलंकार आहे, पण प्रत्यक्षरित्या दृष्टांत म्हणजे लीळाचरित्रामधले उदाहरणं, आणि ते एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून निवडक दृष्टांतपाठ हा ग्रंथ केशोबासांनी च्यावरती जो तयार केला गेला त्याचं एकंदरीत विचार इथं आपण घेतो। मूल्य विचार याच्यावरती जे काही आपण दृष्टांत पाहतोय त्याच्यातला 15 दृष्टांत बघा। काय दृष्टांत कुठला आहे? तर चंदनाचा। चंदनाचा दृष्टांत कसा मांडला गेलेला आहे, त्याचं सूत्र काय आहे? पहिल्यांदा सूत्र आहे, कारण सूत्र हे मनावरती बिंबतं, सूत्र हे मनावरती नवा आशय स्पष्ट करून जातं। आणि सूत्राला सूत्र हे काहीतरी तुम्हाला जीवनात दृष्टी देण्याचं काम करत असतं। मग सूत्र याच्यामध्ये काय आहे? जीव सर्वाधिकारी, जीव सर्वाधिकारी होय। म्हणजे काय? तर त्यांनी साधारणपणे असं म्हटलं गेलेलं आहे, तर जीव सर्वाधिकारी कार्या म्हणजे काय? जीव सर्वाधिकारी आहे, सर्वांना जीव जो आहे तो आवश्यक असतो, आणि त्याच्यावर मानवी जीवन सगळं अवलंबून एकंदरीत असतं। त्याच्यावरती दृष्टांत काय दिलाय? चंदनाची या जवळिका सुगंधता सुशीलता ए परी अनिकारते वेधी जेन, म्हणजे चंदनाच्या झाडाजवळ असलेल्या झाडालाही सुगंध आणि शीतलता येते, परंतु इतर वृक्षांना चंदनाच्या झाडाप्रमाणे आकर्षित करता येत नाही। म्हणजे चंदनाच्या झाडाजवळ एक असा गुण आहे, काय आहे? तर तो असा गुण आहे की इतरांना सुद्धा सुगंध देण्याचं काम चंदनाचं झाड करतं, पण तो गुण इतर झाडांच्या जवळ नाही, असं त्याच्यावरती दृष्टांत एकंदरीत आहे। आणि त्याच्यावर दृष्टांतिक काय दिलेलं आहे? तर तैसे परमेश्वर सान्निध्यात नातव भक्ताचे विकार विकल्प स्वभाव हे दोष जाती अनुभूती रती हे गुण येती परी आपुले प्रेम अनिकासी देई जे नये। म्हणजे काय? तर योग्य अवतारी पुरुषांच्या सान्निध्यात विकल्प दूर होतात, अनुभूती गुण विकसित होतात। म्हणून चंदनाकडे जो गुण आहे तसा एखाद्या साधू पुरुषाकडे गुण असतो, किंवा संप्रदायाच्या एखाद्या ज्ञानी तिथल्या त्या साधूकडे असल्याशिवाय राहत नाही, असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न एकंदरीत केला आहे। म्हणजे इथं काय केलेलं आहे? तर चंदनाचा गुण हे उदाहरण घेतलेलं आहे। चंदनाच्या झाडाशेजारी असणाऱ्या झाडांना सुद्धा सुगंध देण्याचं काम
किंवा त्यांना सुद्धा गुण लागण्याचं काम जसं चंदनाकडून होतं तसं चंदनाकडे जो गुण आहे तो इतर धार्मिकांकडे असू शकणार नाही. तसं अवतारी पुरुष जे आहेत योग्य अवतारी पुरुष हे विकल्प दूर केल्याशिवाय राहत नाही असा त्याच्यावर दृष्टांतिक दिलेला आहे किंवा त्याच्यावरती काय पारमार्थिक निष्कर्ष केशोबासांनी त्याच्यावर फार सुंदररीत्या दिलेला आहे. हा दृष्टांत जो आहे तो महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामी यांनी बेलापूर इथं भटोबासांचं निमित्त करून सांगितलं. भटोबास म्हणजे चक्रधर स्वामींचे शिष्य नागदेवाचार्य. चक्रधरांच्या निर्वाणानंतर नागदेवाचार्यांच्याकडे महानुभाव पंथाचे सूत्र ज्यावेळेला आली त्यावेळेला नागदेवाचार्य हे त्या चक्रधरांचे पट्टशिष्य होते म्हणूनच त्यांच्याकडे ती सूत्र नंतर आली. आणि नागदेवाचार्यांच्या सांगण्यावरूनच माहीमभट्टांनी लिहिला चरित्र ग्रंथ किंवा इतर सगळे ग्रंथ जे आहेत केशोबासांचे ग्रंथ साती ग्रंथ हे सगळे ग्रंथ तयार झाले. म्हणजे एका बाजूला वारकरी संप्रदायाला जसं ज्ञानेश्वरांच्या विचारांचं अधिष्ठान आहे वारकरी संप्रदायातला ज्ञानेश्वरांच्या भगवद्गीतेचं जसं या ठिकाणी मूळ प्रमाणभूत विचार आहे तसाच विचार महानुभाव संप्रदायामध्ये लीला चरित्र ग्रंथाद्वारे आहे. म्हणजे लीला चरित्र हा ग्रंथ चक्रधरांच्या आठवणींचा आहे आणि तो महिमभट्टांनी त्या चक्रधरांच्या सगळ्या आठवणी एकत्रित केल्या म्हणजे स्वतः लिहिल्या त्या आठवणी. त्याच्यात काही चक्रधरांनी सांगितले दृष्टांत आले आणि म्हणून या ठिकाणी या ग्रंथालासुद्धा ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये गद्यसाहित्यातला गद्य ग्रंथ म्हणून महानुभाव पंथातला लीळाचरित्र ग्रंथ आहे. आणि त्या लीळाचरित्र ग्रंथातलेच हे दृष्टांत आहेत. फक्त केशोबासांच्या दृष्टांतपाठ ग्रंथात ते एकत्रित केलेले आहेत 114 दृष्टांत. त्याच्यातले आपल्याला 30-40 दृष्टांत अभ्यासक्रमासाठी या पुस्तकामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि म्हणून बघा चक्रधर स्वामींनी बेलापूरला भटोबासांना हा या ठिकाणी काही निमित्तानं हा दृष्टांत सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे चंदनाच्या आसपासची झाडं शीतलता आणि सुगंध अनुभवतात तशी तीच झाडे इतर वृक्षांना सुगंध देऊ शकत नाहीत बाकीचं त्यांच्याकडे गुण नाही त्याप्रमाणे एखादा भक्त भक्तीचा भोगत असलेला आनंद इतर भक्तांना देऊ शकत नाही. म्हणजे त्याची स्वतःची भक्ती जी आहे त्याची स्वतःची जी निष्ठा आहे त्या निष्ठेला फळ नक्की येणार पण त्याचा लाभ दुसऱ्याला होणार नाही किंवा इतरांना भक्त देऊ शकणार नाही. तुम्ही चांगल्या लोकांच्यात परिवर्तन करू शकता परंतु ज्यांच्या विचारावर वाईट गोष्टीचा पगडा आहे अशांना तुम्ही बदलू शकत नाही. म्हणजे हा ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर खरोखर या दृष्टांताला एक वेगळं मूल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मूल्य विचार म्हणून जो आहे तो कसा आहे हा बालविधवेचा डोळे याचा माळेकराचा वानरी याचा चंदनाचा असे दृष्टांत आपण बघितलेले आहेत. प्रत्येक तासाला आपण दोन तीन दृष्टांत पाहायला लागलेलो आहे आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला एकंदरीत जाणवलेल्या आहेत. तर मित्र हो आता पुढचा विचार आपण घ्यायचा आहे की एका वेगवेगळ्या विषयावर काही दृष्टांत आहेत. प्रबोधनात्मक जे आहे त्याच्यावरती तुम्हाला 16 म्हणजे तो दृष्टांत आपल्याला बघायचा आहे 16 दृष्टांत. त्यानंतर ह्याच्यात जवळजवळ 5 दृष्टांत आहेत म्हणजे त्यानंतर 17, 18, 19, 20 याच्यापर्यंत अगदी कोणत्या प्रकारचं प्रबोधन एकंदरीत केलेलं आहे चक्रधर स्वामींनी कशा पद्धतीनं केलेलं आहे याचा याच्यातनं प्रबोधन होणार आहे. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये विचार एक दिला जाणार आहे काहीतरी परिवर्तन होणार आहे. नंतर वाङ्मयीन दृष्टांत आहे नंतर सांस्कृतिक दृष्टांत आहे व्यावसायिक दृष्टांत आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या विषय हाताळले गेलेले एकंदरीत आहेत वर्गवारी सुसारती केले गेलेले आहेत. तर दृष्टांत लाडियेचे बासीचा असा आहे. म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे तर प्रतारक आचार्या नरक म्हणजे काय एखाद्या जीवाला चांगल्या क्रियेपासून बाजूला वाईट करून गोष्टीसाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रचारकास आचार्य म्हणावे. सूत्र काय बघा आचार्य कुणाला म्हणावे प्रचारक म्हणजे प्रतारक आचार्य नरक म्हणजे एखाद्या जीवाला चांगल्या क्रियेपासून बाजूला करून वाईट गोष्टीसाठी प्रवृत्त करणाऱ्याला प्रचारक आचार्य म्हणावे. त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत काय दिला आहे एका वासराला तहान लागली होती तो पाण्याच्या शोधात फिरत असताना अवतीभोवती गोल फिरू लागले. तिथं झाड जात म्हणजे तिथं लाड जातीचा ब्राह्मण त्या वाटेवरून जात होता त्याला त्या वासराची दया आली आणि त्याला तहान लागली असे जाणून त्याने त्याचे चारी पाय बांधून त्याला आडात टाकले. त्याची वृत्ती चांगली होती
पण त्याच्या कृतीमुळे नरक यातनेस तो गेला, म्हणजे त्याची वृत्ती चांगली होती पण तो गेला। म्हणजे काय दृष्टांत त्यातनं हा सांगतो, म्हणजे एकंदरीत काय चांगल्या क्रियेपासून बाजूला, एखाद्या जीव एखादा जीव आहे आणि त्याला चांगल्या क्रियेपासून बाजूला करून वाईट गोष्टीसाठी प्रवृत्त करणाऱ्याला प्रतारक आचार्य म्हणावे, फसवा आचार्य म्हणावे, आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी एक सुद्धा दृष्टांत दिलेला आहे आणि तो दृष्टांत अत्यंत महत्त्वाचा आहे की वासराला तहान लागली असताना, त्याला पाण्याच्या शोधात फिरत असताना त्यातं एक ब्राह्मण आला आणि त्याला त्या वासराची दया आली आणि त्याला पाणी पाजायचं आहे म्हणून प्यावंसं म्हणून त्यानं त्याचे पाय बांधून त्याला आडात टाकलं। म्हणजे काय याच्यातनं सांगायचं आहे, तर संसारानं उभगलेला माणूस कुठल्या तरी तोतया महात्म्यास वेश धारण केलेल्या व्यक्तीकडे जातो आणि त्याची फसवणूक करतो, त्यामुळे त्याच्या दोघांनाही दुःख प्राप्त होतं। म्हणजे त्या ब्राह्मणाला सुद्धा दुःख भोगावं लागलं, म्हणजे त्यानं वाईट कृत्य केलेलं आहे। तर एकंदरीत हा दृष्टांत चक्रधर स्वामी यांनी रुद्धीपूर इथं महदायसेला सांगितलेला आहे। म्हणजे समाजात सगळीकडे हीच आज परिस्थिती आहे, बहुतांश समाज इतका त्रस्त झालेला आहे की अज्ञानानं ओलाचा पाहून विहिरीजवळ घुटमळतं, अशा प्रकारे समाज प्रापंचिक जीवनापासून सुटका करून घेण्यासाठी चुकीच्या नादी कसा लागतो त्याचं उदाहरण आहे। म्हणजे संकट हरण करणारा कोण आहे याची जाणीव बऱ्याच जणांना नसते, अशा ढोंगी नादी लागून जीव कर्मकांडात कसा उतरला जातो हे सांगितलेलं आहे। म्हणजे वासराप्रमाणे आपला आत्मघात करून घेण्याचं काम जे आहे ते बऱ्याच ठिकाणी घडत असतं, आणि म्हणून हा दृष्टांत जो आहे तो थोडासा कसा प्रबोधन करतो किंवा कसं लोकांना जाणीव करून देतो याचाही विचार एकंदरीत आहे। आता 17वा दृष्टांत जो आहे तो खडकाचा दृष्टांत आहे, म्हणजे सेवाळ्या सेवाळलेला खडक जो आहे त्याचा दृष्टांत आहे। राजसा तामसा धर्मी अधिकारू नाही, राजस तामस प्रवृत्तीची माणसे सदाचार करू शकत नाही। इथं सत्वगुण रजस तमस सत्व असं जे आहे, सत्वगुण हा तुमच्या आमच्या जीवनाला नक्की पोषक आहे, पण प्रत्यक्षरित्या राजस तामस प्रवृत्तीची माणसं सदाचार करू शकत नाही, त्याच्यासाठी सेवाळलेला खडक असं असतो आणि त्याच्यावर पाय देऊ नये किंवा ठेवूच नये, सहज म्हणून जरी ठेवला तरी घसरून पडतो, त्यामुळं गुडघे कोपर या ठिकाणी खरचटतात किंवा पायांना जखमा होतात किंवा गुडघे कोपर फुटल्याशिवाय राहत नाहीत। हे आहे शेवाळलेल्या खडकावर कधीही पाय ठेवू नये, तसं राजस तामस प्रवृत्तीची माणसे कधीही सदाचार करू शकत नाही आहेत, याच्यावर त्यांनी दृष्टांतिक फार सुंदर दिलं आहे। तसे तामसाप्रती धर्म बोली जे नये ऐसाही बोली जे परिदू, म्हणजे त्यावेळीची ती गद्यभाषा आहे यादवकाली, त्याप्रमाणे तामसाला बोलू नये, सहज म्हणून बोलावे तरी तो दुःखीच होतो। तामसी वृत्तीच्या माणसाला कधी बोलू नये, आणि सहज जरी बोललं तर तुम्हाला दुःख भोगल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे चक्रधर स्वामींनी दादोबासास दादोसास हा निमित्त करून सांगितलेला आहे। शेवाळलेल्या खडकाची उपमा तामस प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी दिलेली आहे आणि तामसी माणसाचं अंतकरण मलिन नसतं, त्याला ज्ञानाचं आकलन होत नसतं। तामसी म्हणजे संतापी माणूस, त्याला ज्ञान नावाची गोष्ट कधी नसते। कोणत्याही शास्त्राचा अगर शास्त्रशुद्ध अभ्यास न करता तो कर्मकांडातच धन्यता मानत असतो, अशा वेळेला भरकटलेले अपप्रचार करीत असतात आणि स्वतःच बदल करून योग्य ज्ञान जाणून घेत नाहीत। अशांना सांगायला गेलात तर आपल्या पदरात सुख पडण्यापेक्षा दुःखच पडणार, ही गोष्ट खरी आहे, किंवा दुःखच तुम्हाला भोगावं लागणार। तर या अंगानं तो विचार जो आहे तो एकंदरीत पाहायला आपल्याला मिळतो, आणि म्हणून चक्रधर स्वामी यांनी जीवनाचा प्रत्यक्ष शोध घेताना वेगवेगळ्या टप्प्यावरती या सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत, आणि म्हणून हे जे दृष्टांत आहेत ते काय सांगून जातात, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल घडवण्यासाठी एक विचार दिलेला आहे, त्या विचार पटवून देण्यासाठी तुम्हाला हा दृष्टांत दिलेला एकंदरीत पाहायला मिळतो। म्हणून ग्रंथाचंच नावच दृष्टांत पाठ आहे किंवा निवडक दृष्टांत हे पुस्तक आहे, आणि त्याच्यातले हे दृष्टांत आणि यादवकालीन भाषा यादवकालीन समाज जीवन त्यावेळेच्या सगळ्या जाणीवा स्पष्ट इथं कशा होतात त्याचं वर्णन एकंदरीत इथं आलेलं आहे, आणि म्हणून पुढचा 18वा दृष्टांत जो आहे आपण दृष्टांत घेऊन नंतर वाङ्मयीन आणि आशय अभिव्यक्ती सौंदर्य त्याच्यातलं एकंदरीत बघणार आहे। आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, जसा खडकाचा दृष्टांत आहे तसा डळके याचा बालकाचा, म्हणजे
डोळकेलया बालकाचा एक दृष्टांत आहे आणि तो दृष्टांत काय सांगतो की हे हो जाणे परी आओ नेणे म्हणजे उपयोगानं वचने ऐसा काही नाही असे चक्रधर स्वामींच्यापासून झालेला सुखानंद एकदा पूर्णत्वास गेला की तो आपोआप नष्ट होत नाही म्हणजे सुखानंद सुखापासून मिळणारा आनंद जो आहे तो एकदा जर पूर्णत्वास गेला तर आपोआप तो नष्ट होऊ शकत नाही आहे हे सूत्र सांगताना हे सूत्र सांगितलेलं आहे आणि या सूत्रासाठी दृष्टांत दिला आहे कोणी एक अशी माता असते ती आपल्या बाळाला दूध पाजते त्यावेळेला ते उलटी करतं मागाहून पुन्हा पाजते पुन्हा उलटी करतं बाळाचे पुन्हा पुन्हा उलटी होणं बघून शेजारी पाजारी असणाऱ्या स्त्रिया विचारात पडतात आणि तू का ग असं करतेस तेव्हा ती आई सांगते थोडे दूध जरी त्याच्या पोटात राहील तर आतडे ओले होईल ना आणि त्याला भूक लागेल ना म्हणून त्याच्या काळजीपोटी ती त्याला काय करत असते तर दूध पाजत असते त्याच्यावर दृष्टांतिक केशोबासाने असं दिलं आहे कोणा एका शास्त्रज्ञाला सांगतात म्हणजे त्याने असं म्हटलेलं आहे की विचारतो स्वामींनी सांगतात त्याला तो विचारतो त्यानं सामान्य ज्ञान विशेष ज्ञान असतं आणि त्या प्रसंगावरून स्वामींना विचारतात प्रभू हे सारखे का विसरतो तर त्याला आपण काय सांगता यावर स्वामीजी म्हणतात या प्रवृत्तीला ज्ञानी होण्याची वासना तरी कशी राहील तो कसा या ठिकाणी त्याच्यावरती सुधारणार किंवा ज्ञान घेणार म्हणून चक्रधर स्वामींनी वेरूळला चांगदेव भट आणि भीम खेई भट यांना निमित्त करून हा दृष्टांत सांगितलेला आहे मातेप्रमाणे आपल्या मुलाला वरवर दूध पाजून त्याला पचनाची सवय लावते त्याची ती धष्टपुष्ट प्रकृती व्हावी अशी तिची इच्छा असते आणि योग्य ज्ञान मिळाल्यामुळं कृतीत सातत्य राखल्यामुळं मनुष्य भवसागर तरून जातो आणि म्हणून या अंगानं त्याचा सगळा हा विचार स्पष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर जीवनाची प्रत्यक्षरित्या मांडणी आणि साध्या सुध्या गोष्टीतून सामाज जीवनाचं एक वास्तव सत्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी या टप्प्याला फार सुंदररित्या केलेला आहे म्हणून चक्रधरांच्या विचारांना एक दृष्टी आहे म्हणजे खडकाचा बालकाचा काळकाचा पुढचा दृष्टांत पाळीयेचे गायीचा आहे सूर्येचा आहे आणि त्यामुळं हे प्रबोधनात्मक दृष्टांत जे आहेत ते विशेषांगानं काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करून जातात दाखवून देतात आणि त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त एकंदरीत होत राहतं तर आपण तासाला ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला काही त्याच्यातल्या शाब्दिक अर्थ किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी बघणार आहे पण प्रत्यक्षरित्या तुम्हाला थोडीसं त्याची माहिती व्हावी आणि त्या अंगानं त्याची दृष्टी एकंदरीत लाभावी म्हणूनच या गोष्टी आपल्यासमोर एकंदरीत स्पष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याला एक वेगळी जाणीव होते तर आता पुढचा आता बघितला आपण बालकाचा डुळक्याच्या 18वा आता 19वा दृष्टांत काय आहे तर पडाळी गायीचा आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे सूत्र काय तर जीवाला सवय असते पण कोणत्याही गोष्टीची सवय असू नये म्हणजे जीवाला सवय असते पण कोणत्याही गोष्टीची सवय असू नये म्हणजे काय तर त्यांनी दृष्टांत दिला आहे गोठ्यात गाय बांधलेली असते पावसाने ती गळत असल्यामुळं ओलसरपणामुळं गायीला चारा खाता येत नाही तिच्या पायाजवळ जंतूंचा पराद्वार होतो हे पाहून तिच्या मालकाला ती दया येते आणि गोठ्यातून सोडून पुन्हा चांगल्या जागी बांधतो चांगला कोळा कडवा खायला घालतो खाल्ल्याबरोबर परत पूर्वगत आपल्या जागेवर येण्यासाठी धडपड लागते हंबरते तेव्हा तिचा मालक येतो आणि तिला सोडतो तेव्हा ती परत आपल्या ओलसर जागेवर येऊन थांबते म्हणजे मूळ तिचं ठिकाण जे आहे ते संपत नाही आहे त्याच्यावर दृष्टांतिक आहे अवैदिक अधिभौतिक आध्यात्मिक असे जे त्रिविध ताप असतात त्याच्यातून गुणकारी व्यक्ती हित करणारी व्यक्ती त्यांना वाचवते आणि आपल्या मूळ संस्कारामुळं माणसे पुन्हा पुन्हा कृत्रीमुळं दुःखात सातत्यानं पडत असतात आणि त्याच्यातून त्यांच्या जीवनाचं नुकसान जे आहे ते त्यांना होत असतं चक्रधर स्वामींनी रावसगावाकडे निघाले असताना नाथोबांना निमित्त करून हा दृष्टांत सांगितला या दृष्टांतात गायीप्रमाणे मनुष्य नको ती कर्मकांडे करून यातना सातत्यानं भोगत असतो नको ती थोड्यात सुखासाठी परत त्याला अयोग्य कृत्रिम रामबाण होत असतो आणि आपल्याला असणाऱ्या प्राप्त ज्ञानाचाच खरं मानून त्याला समाधान मानलेलं असतं आणि म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारची जी जाण आहे ती त्याच्यासमोर एकंदरीत स्पष्ट होते आहे आणि ती जी जाण आहे त्याला ती वेगळ्या प्रकारची जी जाण आहे ती त्याला इथं स्पष्ट होते आहे आणि त्या ज्ञानाला एक वेगळं मूल्य कुठेतरी प्राप्त होते असं म्हणायला काही हरकत नाही
तर चक्रधर स्वामींनी जे काही दृष्टांत दिलेले आहेत ते खरोखर मानवी जीवनाच्या साठी हितकारक आहेत आणि त्याला एक वेगळी जाणीवपूर्वकता निश्चितपणे प्राप्त झालेली असं म्हणायला काही हरकत नाही। तर मित्र हा दृष्टांत पाठ नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातनं निवडक दृष्टांत आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे आलेले आहेत आणि वाङ्मयीन सांस्कृतिक व्यावसायिक त्याचबरोबर सांगितलं की प्रबोधनात्मक मूल्यविचार हे अशा प्रकारच्या विषयाला अनुसरून हे दृष्टांताची वर्गवारी केली गेलेली आहे। अनेक उदाहरणं दिली आहेत पण नुसतं उदाहरण नाही आपण बघत, आपण सूत्रही पाहतोय आणि दृष्टांतही पाहतोय आणि त्याच्यावर केशवासांचं दृष्टांतिकही पाहतोय। त्यामुळं वाङ्मयीन दृष्ट्या हा ग्रंथ परिपूर्ण तर आहेच पण म्हणजे तसं पाहता हा ग्रंथ कथात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे मराठीतला पहिला कथा संग्रह म्हणून जर कोणाकडे पाहायला गेलं तर ते दृष्टांत पाठ ग्रंथाकडं खरोखर पाहता येईल, कारण याच्यात दिलेले दृष्टांत दोन ओळीचा चार ओळीचा दहा ओळी जरी असला तर ती कथा आहे आणि म्हणून वाङ्मय प्रकाराच्या कथाची बीजारोपण जे आहे ते पहिल्यांदा या निमित्तानं इथं महानुभाव संप्रदायात झालं आहे म्हणायला काही हरकत नाही। तर फार चांगली चर्चा आणि फार सुंदर विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत। तर मित्र हो हा तास तुम्ही शांतचित्तानं ऐकला आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। आता याच्यामध्ये एकच दृष्टांत जो आहे तो राहिलेला आहे सूर्येचा दृष्टांत या प्रबोधनात्मकमध्ये, नंतर वाङ्मयीन दृष्टांत आपण पाहायचे आहेत। तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो।